रायगड मधील गोरेगाव हे गाव नाही, तसे मोठे शहरही नाही, पण आपल्या खास अशा वैशिष्ट्यामुळे या गोरेगाव नगरीने आपलं वेगळंपण जपलं आहे. इतिहासकालीन पाऊल खुणा गोरेगावच्या पार्श्वभूमीचा वारसा जपतात. इसवी सन 8व्या शतकातील हेमाडपंती शैलीचं मल्लिकार्जुनाचं मंदिर, या मंदिरालाच सिद्धेश्वर मंदिर असंही नाव आहे. गोरेगावच्या उत्तरेकडे असलेलं मल्लिकार्जुन डोंगर पायथ्याशी असलेल्या वर्देश्वराच्या मंदिरातील उभा नंदी म्हणजे देशातील एकमेव द्वितीय उदाहरण. 1904 मध्ये गोविंद शास्त्री रानडे यांनी बांधलेलं पंचमुखी गायत्री मंदिर शाक्त संप्रदायाचे मंदिर आहे. असे मंदिर पूर्ण महाराष्ट्रात आढळणं दुरापास्तच आहे. गायत्री मंदिराच्या दीपमाळेच्या खाली पोवळ्याचा गणपती, तसेच गायत्री मातेच्या पदराखालील अर्धनारी गणपती, गायत्री देवळातील दोन यंत्र ही सिद्ध यंत्र आहेत, हीच या मंदिराची वैशिष्ट्य. गोरेगावच्या वेशीवरचं असलेलं दक्षिणाभिमुखी मारुती मंदिर पुरातन कालीन असून या मंदिराला गोरेगावचा म्हातारा असं संबोधलं जात. सुमारे 300 ते 350 वर्षापूर्वीच हे विठ्ठल मंदिर म्हणजे शिल्पकलेचा एक उत्तम नमुना. असे म्हणता पंढरपूरच्या मंदिराला जेव्हा 250 वर्ष झाली तेव्हा हे मंदिर बांधलेलं आहे. हे गोरेगावातील श्री दत्त मंदिर देवळाच्या स्थापनेचा संबंध बुवाशी असल्यानं या देवळाच्या जत्रेला बुवाची जत्रा असं म्हणतात. हे गोरेगावातील गोरोबा नगरीतील कृष्ण मंदिर, या मंदिरात कुंभार बांधव तुकाराम बीज गोकुळ अष्टमी अगदी भक्तिभावानं साजर करतात. गोरेगावातील गवळआळीतील हे श्रीकृष्णाचं मंदिर म्हणजे गवळआळीची शान. कृष्ण जन्माष्टमी तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी होते. अनेक मंदिरे व त्यातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्त्यांमुळे गोरेगावला आध्यात्मिक वारसा लाभला. हेच महिमा भैरवनाथाचा या कॅसेटच्या माध्यमातून संपूर्ण देशभर पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न.